नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिलच्या आणि मी सी कीटशास्त्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोला या उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला एकरी एक ते एक दोन लाखाचं उत्पादन करून घ्यायचं असेल तर आपण या पुढील पिकाची लागवड करू शकता तर ही पिकं कोणती आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोवरपर्यंत पहा आणि या पिकापैकी आपल्याला कोणत्या पिकाचं संपूर्ण नियोजन पाहिजे ते खाली कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर नवीन आलेल्या शेतकरी बांधवांनी जर आपले चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटा बटन ऑल म्हणून दाबा तर पहिले जे पीक आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो ती आहे मेथी तर मेथी हे पीक पेरणीपासून अवघ्या एकवीस ते पंचवीस दिवसाला काढणीला तयार होते आणि लागवड उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे याला बाजारभावही चांगला मिळतो आणि एका एकरामधून आपण साडेचार हजारपासून तर पाच हजारपर्यंत पेंढी काढू शकतो क्विंटलामध्ये सांगायचं झालं तर पंचवीस क्विंटलपासून तर तीस क्विंटलपर्यंत हिरवी पालेभाजी आपण एका एकरामधून काढू शकतो त्यासाठी आपल्याला बियाण्याचं जे प्रमाण आहे ते एकरी तीस ते चाळीस किलो एवढं टाकणे आवश्यक आहे कारण की उन्हाळ्यामध्ये जी काही वाढ आहे ती वाढ जास्त होत नाहीत आणि आत्ता जर आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये मेथी या पिकाची लागवड केली तर आपल्याला बाजारभाव हे मिळू शकणार नाही कारण की हरभरा काढणीनंतर भरपूर शेतकरी मेथी या पिकाची लागवड करत असतात आणि आपण जर मेथी या पिकाची लागवड मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये केली तर आपला जो काही माल आहे तो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निघेल त्यावेळेस आपल्याला चांगला बाजारभाव मिळून चांगलं उत्पादन एका एकरामधून मिळू शकते लागवड करण्याआधी आपल्याला मेथीच्या बियाण्याला पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजून ठेवायचा आहे जेणेकरून जर्मिनेशन चांगलं होईल आणि त्याचबरोबर मर रोगाला नियंत्रण करण्यासाठी त्याला थोड्या वेळानंतर आपण त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर दुसरं जे है है पीक आहे ते आहे कोथिंबीर तर कोथिंबीर या पिकाची पेरणी भरपूर शेतकरी करत असतात कारण की यातून त्यांना चांगला नफाही मिळत असतो तर कोथिंबीर हे पीक पेरणीपासून अवघ्या पस्तीस ते चाळीस दिवसाला काढणीला तयार होते आणि कोथिंबीर पिकामध्ये आपण दोन ते तीन कापण्या करू शकतो एका एकरामधून कोथिंबीर पिकातून आपल्याला जवळपास दहा ते पंधरा हजार पेंढ्या मिळतात आणि पें एक पेंडी जी आहे ते दहा ते पंधरा रुपयेनं जरी आपण विकली तरी आपण एका एकरामधून सहज एक ते दीड लाखाचा इन्कम करू शकतो बाजारभाव चांगला मिळाला तर आपण एकरी दोन ते तीन लाखाची इन्कमसुद्धा करू शकतो त्यानंतर तिसरं आणि चौथं पीक आहे पत्तागोबी आणि फुलगोबी जर आपल्याला चांगले पैसे करायचे असेल तर आपण पत्तागोबी आणि फुलगोबीची लागवड आवश्यक करा कारण की पहिल्या दोन पिकाकडे शेतकऱ्यांची जास्त कल असतो म्हणून आपण या पिकाची लागवड केल्यास चा आपल्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो तर या पिकाची लागवड आपल्याला दोन फूट बाय दीड फूट या अंतराने करायची आहेत यामध्ये एकरी झाडांची संख्या आपली चौदा ते पंधरा हजार एवढी बसतात आणि प्रत्येक गड्डा जो आहे तो जवळपास पाचशे ग्राम ते सातशे ग्रामचा सा जरी भरला तर एका एकरामधून हो आपल्याला सात ते आठ टन एवढा माल निघू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये याचा जो काही बाजारभाव आहे तो वीस रुपये प्रति किलो याप्रमाणे जरी धरला तर आपल्याला दीड ते दोन लाखाचं उत्पादन आपल्याला मिळू शकते तर पत्ता गोबी जी आहे ती नंतर जवळपास पंचावन्न ते साठ दिवसांना काढणीला तयार होते आणि फुलगोबी जी आहे ती ट्रान्सप्लांटिंगनंतर साठ ते सत्तर दिवसांनी काढणीला तयार होते आणि ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाची रोपं वापरावी लागत असतात एकरी सात ते आठ टन हे तर सरासरी उत्पादन झालं पण काही शेतकरी जे आहे ते दहा ते पंधरा टन एकरी एवढंसुद्धा उत्पादन घेतात तर आपण फक्त एकरी सात ते आठ टनच एवढं उत्पादन धरणार आहोत तर पाचवं जे पीक आहे ते आहे कलिंगड ज्याची उन्हाळ्यामध्ये प्रचंड मागणी राहते आणि जर आपण लागवड केल्यास आपल्याला चांगलं उत्पादन यातून मिळू शकतो तर कलिंगड हे आपल्याला इकरीस सहा ते सात हजार एवढी रोपं लावायची असतात आणि एवढी रोपं लावल्यानंतर आपल्याला जवळपास तीस ते पस्तीस क्विंटल काही शेतकरी चाळीस टनापर्यंतसुद्धा उत्पादन घेतात जर आपल्याला एवढं उत्पादन मिळालं आणि सरासरी पाच ते आठ रुपये प्रति किलो याप्रमाणे जरी दर मिळाला तर आपले सहज दोन ते तीन लाखाचं उत्पादन या पिकातून मिळू शकते आणि हे पीक पुनर्लागवडीनंतर व्हेरायटी अनुसार सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये काढणीला तयार होते जर आपण या पिकाची लागवड केली तर आपला जो काही मल्चिंगवरचा आणि ड्रिपवरचा जो काही खर्च आहे तो खर्च सगळा काढून आपल्याला सहज एक ते दोन लाखाचं उत्पादन सहजरित्या मिळू शकतो तर या पिकापैकी आपल्याला कोणत्या पिकाचा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिजे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते खाली कमेंटमध्ये विचारा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिजारेल घंटा बटन ऑल म्हणून दाखवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद